नाही आवडला. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेतच असाल आणि मजेतच राहा. वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल लीव लव्ह अँड बार्क. ऍक्च्युली बरेच दिवस आम्ही काय ब्लॉग शूट केला नाही, कारण की आमच्या दोघांची पण तब्येत खूप खराब होती. व्हायरल फीवर आहे ना, थंडी वगैरे खूप खूप म्हणजे खूपच वाईट वर्ष त्याच्यामुळे. जेनीची पण तब्येत ठीक नव्हती सगळं. तर बऱ्याच दिवसानंतर आमचा ब्लॉग येतोय, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि अजूनपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज जे येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. टंटडन, मग आज काय स्पेशल आहे? साधा सोया पुलाव बनवायचा विचार आहे. सोया पुलाव म्हणजे झोपलेला पुलाव? अरे यार, अच्छा सोया पुलाव. अरे नाव पण जबरदस्त आहे ना, सोया पुलाव म्हणजे झोपलेला पुलाव. येस, मग काय 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 असणार याची रेसिपी, कशी करणार, काय काय साहित्य लागणार सगळं सांग या व्हिडिओ मध्ये. जेनीचा बर्थडे येतोय आणि लवकरच जेनीच्या इंस्टाग्राम आयडीला 10K फॉलोअर्स होणार आहेत आणि आम्ही जेनीचा बर्थडे पण सेलिब्रेट करणार आहे, तर त्याचा एक आम्ही नवीन ब्लॉग बनवणार आहेत. जेनीची इंस्टाग्राम आयडी आहे जेनी द गोल्डन रिट्रीव्हर. सो अजूनपर्यंत जेनीच्या जर आयडीला तुम्ही जर इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलेला तर जेनीच्या आयडीला जाऊन फॉलो करा, तेवढीच जेनीच्या आयडीसाठी हेल्प होईल. लवकरात लवकर तिचे 10K कम्प्लीट होतील. दोन चमचे तेल टाकले आणि बटर टाकते. लसूण मिरची आणि अद्रक असं कुटून घेतलंय. त्याच्यामध्ये टाकते सोयाबीन. गरम पाण्यात याला ठेवलं होतं, त्याला भिजून घेतलं आणि त्याचं पाणी काढून टाकलं. बऱ्याच दिवसानंतर तुझी रेसिपीची ब्लॉग येतोय ना. आज
चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. मी यामध्ये टाकते बटाटा, मला आवडतो म्हणून, आणि मटर. अजून पण भाज्या टाकू शकतो, गाजर टाकू शकतो, फ्लावर टाकू शकतो, माझ्याकडे तेवढंच आहे. बोलली असते मी घेऊन आलो असतो येताना. झटपट रेसिपी आहे काय? एकदम फास्ट आहे. 10-15 मिनिटात होते. हा ना. आणि एक साइड ते पाणी गरम करत ठेवलंय. हे चांगलं मिक्स झालंय. यामध्ये हे तांदूळ टाकायचे. फक्त धुवून घेते, भिजून पण नाही ठेवले याला. जस्ट धुवून घेतलं. सोया पुलाव. अभी ये पुलाव खा के मैं सो जाएगा. नो, ये पुलाव खा के सो जाओ. अरे खाली बदला चीज. इतना तो गरम पानी. अजून आपल्या गावाकडे काय बोलतात माहितीये का याला? सोया. काय सोयाला? गुवा भाजी. नॉनव्हेज मटन, मटन चिकन मटन सारखं दिसतं. मग ना असं वाटत भाव आहेत त्याच्यामध्ये. चिकनचे पीस आहेत ते. मग असं वाटत चिकनचे पीस आहेत. बुवा भाजी. बुवा भाजी. बुवा भाजी म्हणजे आपल्या गावाला बोलतात, गावा साईडला. सगळीकडे तेच बोलतात का बुवा भाजी? भाई भाऊ लागली मुंगायला. काय झालं? कोण आहे? कोण कोण आहे? कोण बघ तिकडे. चल चल. कोण बघ जरा. कोण बघ. कोण कोण आहे? जाऊ दे. चल जाऊ दे. आपल्याला काय नाही करायचं त्यांच्या बरोबर. सोड. जाऊ दे. नको भांडू त्यांच्याशी. जाऊ दे. त्यांच्या मॅटर मध्ये नाही पडायचं आपल्याला. नको जे नाही त्यांच्या मॅटर मध्ये नाही पडायचं आपल्याला. चल चल जाऊ दे. जाऊ दे. झालं. आता मिडियम गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. ती बघ किती भुंकते. ते मॅटर झालंय त्यांचा काहीतरी तिकडे बाहेर खाली. जे ना त्यांच्या मॅटर मध्ये पडायचं नाही आपल्याला. जाऊ दे. ओके. लो टू मीडियम गॅस ठेवायचा. पुलाव होतोय. पण ते एक गोष्ट शेअर करायची होती. बऱ्याच जण असं वाटतं काय व्हिडिओज तर बनवते काय येतात तेवढं. तर तसं नसतं. तर व्हिडिओ बनवून तो एडिट करायची प्रोसेस खूप मोठी असते. त्याच्यानंतर सध्या आता जेनीला कोलॅबरेशनसाठी प्रोडक्ट येतात. जसं की हे डिनोचं फूड आहे, जे डॉग फूड आहे जे जेनीला येतं. तर यांचं सुद्धा कोलॅबरेशन करताना जसा ब्रँडला व्हिडिओ हवाय तसा व्हिडिओ किंवा फोटो असं बनवून द्यावं लागतं. तर डिपेंड करतं ते एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा, किती वेळा शूट होईल. जसं ब्रँडला हवंय त्याप्रमाणे करून द्यावं लागतं. त्याच्यात सुद्धा बराच वेळ जातो आणि व्हिडिओ एडिट करणं खाऊ नाही आहे. जे करतात त्यांना माहिती आहे की याच्यामध्ये किती मेहनत लागते. तर सध्या फूड्स येत आहेत तर त्या कोलॅबरेशनचे पैसे भेटतात का? तर त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. काही कोलॅबरेशन पेड असतात, काही बार्टर असतात. तर पेड आणि बार्टर म्हणजे काय तर त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी नक्की बनवेल. तर असं फूड येतं ते जेनीला सध्या कोलॅबरेशन चालू आहे आणि आम्ही खूप हॅप्पी आहोत की सध्या तिचं चॅनल म्हणा किंवा तिचं अकाउंट ग्रोथ होत आहे. त्याच्यामुळे खरंच मेहनत आहे. तिचा रोजच्या रोज व्हिडिओ काढून पोस्ट करावा लागतो. तर फक्त व्हिडिओ काढणं आणि बनवणं याच्यात खूप फरक आहे. एडिटिंगला बराच वेळ निघून जातो. बऱ्याच जणांना असं वाटतं की काय आहे फक्त व्हिडिओज तर काढायचं असतो. तर असं नाही आहे. त्याच्यामुळे खूप मेहनत असते. पुलाव पण रेडी आहे. मस्त सुगंध पसरला घरभर. थोडीशी कोथिंबीर टाकते. आता गॅस बंद करून घेते. आपला पुलाव रेडी आहे.
चलो 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 जेनी, टेस्ट करो टेस्ट करो। मेरी सर मस्त है। तो कहाँ से शुरू हुआ तू? यहाँ से। नहीं अड़ला। खर सांग ना, असं का तोंड केलं? एकदा पहिल्यांदा बनवलंय। नमस्ते। आवडला ना? बुआ भाजी, सोया राईस, सोया पुलाव आहे तो। सोया पुलाव आणि बॅकग्राऊंडला म्युझिक बघ ना, हे बघ बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे। चलो मी पण येते।